दादासाहेब गोंधळ झालाय. काय झालं? कामगारांनी संप करण्याचा इशारा दिला होता ना, तर त्यांच्याशी बोलण्यासाठी विक्रांत तिथे गेले आणि त्यांच्याशी भांडले. काय हे असं आपल्या कंपनीत पहिल्यांदाच घडतंय? टॉप मॅनेजमेंटच्या माणसानं कामगारांची भांडायचं पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणून मी तुला सांगत होतो नंदिनी की त्याला जमणार नाहीये. दादासाहेब आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर परिस्थिती अजून चिघळेल. कामगार अजिबात ऐकायला तयार नाहीये आणि त्यात विक्रांतनं त्यांच्याशी भांडण केल्यामुळे ते आणखीनच भडकलेत. नंदिनी काय करायचं? राजनंदिनी दादासाहेब तुला काहीतरी विचारत आहेत. नाही साहेब, मी ऑफिस मध्ये आता कुठल्याही अधिकार पदावर नाहीये, मी काय बोलू? नंदिनी तूच सांगू शकतेस, तुला कामगारांची नस चांगली माहिती आहे, तूच हा संप मिटू शकतेस. तू अधिकार पदावरती आहेस किंवा नाहीस हा प्रश्न नाहीये नंदिनी. हे बघ, ही कंपनी म्हणजे आपला एक संसार आहे, आपलं एक घर आहे. प्लीज नंदिनी ऑफिसला जा. ही सगळी सिच्युएशन हातात घे अगं, कारण या संपूर्ण कामगारांचं भवितव्य तुझ्या हातात आहे, कंपनीला तुझी गरज आहे. हॅलो, हो आहेत, देते त्यांनाच परांज पे. हॅलो, हा बोला. काय? अरे बापरे, थांबा तुम्ही, त्यांना थांबून ठेवा, मी फोन करतो तुम्हाला लगेच. दादासाहेब कामगार भयंकर चिडलेत, कंपनीच्या ऑफिसवर मोर्चा न्यायचा म्हणतात. नंदिनी एक बाप म्हणून नाही पण मालक म्हणून मी सांगतोय, ही सिच्युएशन तुझ्या हातात घे, हे फक्त तूच करू शकतेस. का मोर्चा काढायचं म्हणतात ते? विक्रांतनी त्यांच्याशी भांडण केल्यामुळे त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतंय. राजनंदिनी मॅडम प्लीज लवकर काहीतरी करा, नाहीतर कंपनी बंद पडण्याची वेळ येईल. परांजपे काम करा, तुम्ही ऑफिसला जा आणि तिथून मला परिस्थितीचा अपडेट देत राहा. हो मॅडम. आई साहेब बोल ना प्लीज, माझ्यासाठी एक काम करा, बोल ना. तुम्ही काही ओट्या मागवून घ्या. ओट्या? आपल्याला कामगारांच्या घरी जायचं. परांजपे तुम्हाला कोणी सांगितलं तो मध्ये पडला? कशासाठी घेतलं मला मागे? आपण साहेब तुम्ही आपल्या कामगारांवर हात उचललात, अजून दोन ठेवून दिले असताना बरोबर वटणीवर आले असते सगळे. पोलिसांना फोन लावा, पोलिसांना बोलवा, त्यांनी लाठीचार्ज केला बरोबर काय झालं सगळ्यांना? लाठीचार्ज आपल्या कामगारांवर? अहो त्याशिवाय नाही, नाही त्याची काहीच गरज नाही. आता मोर्चा संप काहीच होणार नाहीये, प्रश्न सुटला. फॅन्टॅस्टिक, कस काय केलंस तू? ती एक म्हण आहे, जिसका बंदर वही न चाहे, किंवा दुसरी म्हण आहे, जेनू काम तेनू थाय बाकी बीजा गोता खाय. विक्रांत यू डोंट वरी, तू आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न केलेस, पण तू नवीन आहेस ना, त्यामुळे कदाचित कामगार मागे हटले नसतील. मला तुझ्यापेक्षा थोडासा जास्त अनुभव आहे म्हणून ऐकलं त्यांनी माझं. सिंपल. हा नुसता अनुभव नाहीये, त्याच्यासाठी कुवत लागते, कुवत. वेलकम नंदिनी, वेलकम बॅक. वहिनी एक विचारू का? बोला. नाही म्हणजे तुम्ही नेमकं काय बोललात त्यांच्याशी? त्यांनी कसं काय ऐकलं तुमचं? आम्ही त्यांना एवढे वेळ सांगत होतो पण ते जाम भडकले होते एकदम. अहो झेंडे, त्यांना फक्त प्रेम आणि थोडासा विश्वास हवा असतो.
आपण महत्त्वाचे आहोत मॅनेजमेंटसाठी, आपली पण कदर आहे हा विश्वास. हा संप वगैरे त्यांना पण झेपणारच नसतो. संपाने कधी कोणाचं भलं होत नाही. मॅडम कामगारांच्या घरी गेल्या होत्या आणि त्यांच्या बायकांच्या ओट्या भरल्या त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंदिनी हे सांगायला विसरली नाही की आपलं सगळे हे एक कुटुंब आहे. काही समजून घेण्याच्या मनस्थितीत होते का ते? अरे त्यांना आपलं मानलं की ते आपलेच होऊन जातात. त्यांना हे पटलं की आपण एक कुटुंब आहोत, आपण आणि मॅनेजमेंट, आपापसात भांडून काहीच होणार नाही. राजनंदिनी कॉंग्रॅट्स. थँक्यू. कमाल वहिनी, मानलं तुम्हाला. विक्रांत तू माझ्याबरोबर चाल, तुझ्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. नंदिनी आलो चाल. आत येण्यापूर्वी येऊ का अशी परमिशन घ्यायला विसरायचं नाही यापुढे. तुमच्या बरोबरच आलो मी. तरीही आपल्यात एक अंतर आहे हे लक्षात ठेव. आता बरोबर आलायस तर राहू दे, पण पुढच्या वेळेस लक्षात ठेव. सॉरी दादा सर. अरे एक दिवस झाला नाही तुला कंपनीत येऊन आणि मारझोड सुरू केलीस तू, तेही आमच्या कारखान्यातल्या कामगारांशी. दादासाहेब वाटेल ते मागणे करायला लागले कामगार, त्यांना ही अशीच आदल घडवायला पाहिजे. मालकाला गृहित धरता कामा नाही त्यांनी. कोण मालक? तू मालक अजूनही मीच आहे कंपनीचा. अरे ही कंपनी मोठी झाली ना ती कामगारांचा विश्वास जिंकला म्हणून, त्यांना समजून घेतलं म्हणून, त्यांना आपलं मानलं म्हणून. अरे तुझ्यासारखी अद्दल घडून आणि मारून झोडून नाही. दादासाहेब अहो माझ्याशी अरेरावी करत होते ते. तुझ्यावर अरेरावी केली, मग राजनंदिनी कसं काय जिंकलं रे त्यांना? जरा विचार कर दादासाहेब. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुला बिझनेस कसा काय येणार रे? तो तिलाच येतो कारण तो बिझनेस तिच्या रक्तातच आहे. हे बघ, जसा तुझ्यावरती जीव लावला ना तिने, तसाच ती कामगारांवरती आणि त्यांच्या कुटुंबियांवरती लावते. म्हणूनच हा आमचा हा बिझनेस मोठा आहे. अरे तुला काय कळणार? काय माहिती कुठून आलायस तू? तुझा तो कोण मित्र रे तुझ्याबरोबर असतो तो? काय नाव त्याचं? विलास झेंडे. वा झेंडे, आपले झेंडे फडकवण्याचे स्वप्न बघू नका. आता या कंपनीत तुम्ही नोकर आहात, नोकर आणि नोकरच राहाल. लक्षात ठेवा, उगाच पुढे पुढे करायचा प्रयत्न करायचा नाही तर गाठ माझ्याशी आहे. जालिंदरला खोटं ठरवलंस तेव्हाच मी तुला वॉर्निंग दिली होती, पण तू ऐकलं नाहीस. परत जर काही अशी गडबड केलीस ना तर पोलिसात देईन. लक्षात ठेव. फार ऐकून घेतलं तू सर, मला पोलिसात द्यायच्या गप्पा मारतोस ना? नाही तुलाच एक दिवशी ढगात पाठवला तर नाव गजा सांगणार नाही. आता थोबाड काय बघत बसलायस? गेट आउट. आईला आपली अक्कल काढली. माझी माझी अक्कल काढतो म्हातारा. अरे बाबा ते वयाने मोठे आहेत. ए वय बी गेला खड्ड्यात. एक तर मला कोणी नोकर म्हणायचं नाही आणि माझी कोणी अक्कल काढायची नाही, तर आपलं डोकं सटकता. ते सरंजामी कंपनीचे मालक आहेत आणि आपण नोकर आहेत तिथे. ए मालक बिलक आणि नोकर बिकर काय सांगू नको मला. मालक होते ते सरंजामी ग्रुपचा पुढचा मालक मी आहे मी, आणि मला नाही अक्कल शिकवायची कधी. आणि त्यांना म्हणावं तुमचे विचार आता झाले सुने म्हणून द्या ते. आता एकच एक गोष्ट आपली सारखी घेऊन बसायची, माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी. काय सोनं लागलंय तुमच्या मुलीला? म्हाताऱ्याकडे बघतोस. सोड मला. बस 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 बस. तुला काय खायला आणू का? हा शांत हो, जरा शांत हो. ते मोठे बिझनेसमॅन आहेत. त्याला सांग इथपर्यंत बिझनेस आणला ना बास झालं, एवढाच होता त्याचा वकूब. आता सोडून द्या म्हणा. आता मी बघ हा बिझनेस कुठल्या कुठे घेऊन जातो. गजा ए विक्रांत,
विक्रांत म्हणायची सवय लावून घे, गजा गेला कायमचा. बरं विक्रांत, तू जरा शांत हो. त्या म्हाताऱ्याचं काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय शांत नाही होऊ शकत. मी हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, तू ना त्याला अजिबात आवडत नाही, तू जरा जपून राहा, जपून राहा. मला पोलिसात देशी भाषा करतो, आता बघ त्याचं काय करतो. काय करणार आहेस तू? एवढा मोठा ताकदवान माणूस आहे, आपण काय करणार आहे त्याचं? मनात आणलं ना तर काय पण करू शकतो आपण. जीवात जीव आहे तोपर्यंतच आहे ना ही ताकद, ही सगळी पॉवर. जीवच नसेल तर अच्छा. विक्रांत काय म्हणायचं काय तुला? वकील साहेब, मला कल्पना आहे, मी तुम्हाला अगदी थोडा वेळ दिला हे बिल बनवायला, पण तशीच थोडीशी अर्जन्सी होती म्हणून. हा पेपर्स रेडी आहेत ना? हो अर्थातच. नाही लवकरात लवकर पाठवा. हो नाही तुम्हाला सांगेन ना मी हे बिल मुद्दामून बदललंय, कुणालाही सांगायचं नाही. ठेव फोन. स्नेहलता आले काय? अहो काय होतंय? माझा इनेला थांबा, तुम्हाला किती वेळा सांगितलंय हाताशी ठेवत जा म्हणून, थांबा मी बघते. लवकर विक्रांत, काय झालंय मला जरा प्लीज सांगशील का? तुला असं रडताना बघवत नाहीये मला. राजनंदिनी, मी गुन्हेगार आहे तुझा. तू प्लीज आता मला स्पष्ट सांगशील काय झालंय ते? मला टेन्शन यायला लागलंय रे राजनंदिनी. मी माझं प्रपोजल दादा साहेबांना ऐकवायला गेलो, त्यांनी नकार दिला ऐकायला. मी खूप डिस्टर्ब झालो होतो, मी त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता, पण मी चुकलो. त्याचा आता काय संबंध विक्रांत? माहिती राजनंदिनी, आज मला दादा साहेबांनी बाहेर बोलवलं आणि माझ्याशी काय बोललं पाहिजे काय? मला म्हणाले की हे बघ हे बघ, माझा बिझनेस, माझं घर, हे सगळं माझी मुलगी, माझी राजरत्नीने सांभाळते, ती माझी मुलगी आहे. आणि ती जशी माझी मुलगी आहे ना, तसं तू तू माझा मुलगा आहेस म्हणाले. असं म्हणाले दादा भरून पावलं राजरत्नीने, भरून पावलं. म्हणजे त्यांच्यासारख्या देव माणसाने मला त्यांचा मुलगा मानलं. मी तुला खरं सांगतो, माझं गेला जन्म काहीतरी पुण्य आहे म्हणून मला त्यांनी मुलगा. खरंच असं म्हणाले ते? खरंच असं म्हणाले ते? म्हणाले आणि आता तू तुझं आडनाव सुद्धा बदल. काय? पण आडनाव बदलून काय ठेवायचं? सरंजन विक्रांत ते असं म्हणाले. आडनाव बदलणं न बदलणं खूप वेगळा भाग आहे राजनंदिनी, पण
तरी असं म्हणणं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याने ना आमच्या दोघांमधली ती दरी बुजवून टाकली राजमंदिरी. विक्रांत मला कळतंय तू खूप ओव्हरवेल्म झालायस. ते साहजिकच आहे रे. पण बघ, माझ्यासाठी तुझा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे. दादासाहेब प्रेमाने बोलले, त्यांनी असं म्हटलं सगळं ठीक आहे, पण जर तुला तुझं आडनाव बदलायचं नसेल तर तू तसं मुळीच करू नकोस. ओके ओके, नाही बदलायचं. मी आले त्यांच्याशी बोल. नाही राजनंदिनी, अगं माझं कसलं आलंय स्वाभिमान त्यांच्या इच्छेपुढे? त्यांची इच्छा माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. आणि आजपासून नाही लावणार मी पाठी लाडणं, काही बिघडत नाही. आजपासून मी लावीन सरंजामी आडनाव लावीन त्यांच्यासाठी. खरं जाऊ गो तुला. तू इतका इमोशनल नको होऊस रे. दादासाहेबांनी तुला ओळखलं आणि स्वीकारलं हेच खूप आहे की नाही? हां रडू नको. आता स्माईल माझ्यासाठी, स्माईल प्लीज. तुझी लायकी सुद्धा नाही त्या खुर्चीवर बसण्याची. आणि जर त्या खुर्चीवर बसण्याची स्वप्न बघत असशील ना तर तू मूर्खपणा देखील करू नकोस. लग्नाच्या दिवशी तू मंदिरात म्हणाला होतास ना की सरंजामीच्या घरी राहीन म्हणून, तेव्हाच मी तुझी लायकी ओळखली होती. नीच आहेस तू, ती नीच आहेस. अरे सरंजामेच्या गेट वरचा कुत्रा आहेस रे तू. माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून सरंजामे ग्रुप हडप करायचा तुला. माझ्या बिझनेस मध्ये आणि खराब शिरकाव करण्याचा तुझा डाव असेल ना तो विसर. आणि जर तू तसा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे गजा पाटील. कुत्र्याचा पट्टा कायम मालकाच्या हातात असतो. मी टाकलेला तुकड्याजवळ जगतोयस तू. मालक अजूनही मीच आहे कंपनीचा. या कंपनीत तुम्ही नोकर आहात नोकर, आणि नोकरच राहाल. जालिंदरला खोटं ठरवलं तेव्हाच मी तुला वॉर्निंग दिली होती, पण तू ऐकलं नाही. परत जर काही अशी गडबड केलीस ना तर पोलिसात देईन. लक्षात ठेव.